नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत, आजचा विषय आहे तो म्हणजे कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, शंका आणि तथ्य. आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर आनंद जाधव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर आनंद जाधव यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर आनंद जाधव हे पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रो हॉस्पिटल इथे ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख आहेत. गुडघा, खुबा, खांद्याच्या सांध्यांचे जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी ते तज्ज्ञ आहेत. ते पुणे आणि मुंबई इथे आपली रुग्णसेवा बजावत असतात. आर्थरायटिस आणि स्पोर्ट्स इंजुरीमध्ये त्यांना विशेष असा रस आहे. डॉक्टर जाधव यांनी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जरीचं उच्च शिक्षण हे इंग्लंडमधून पूर्ण केलंय. आणि त्यांनी तिथे FRCS, MCH, ऑर्थो पदव्याही संपादन केल्या. जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपीचं विशेष प्रशिक्षण त्यांनी तिथे जाऊन घेतलंय. त्यांनी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये 12 वर्षही काम केलंय. याशिवाय त्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, नेदरलँड, सिंगापूर इथून जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी फेलोशिपही प्राप्त केलेली आहे. डॉक्टर जाधव यांना NHS साठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यामार्फत लंडन इथे गौरवण्यात आलंय. आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये डॉक्टर म्हणून ते पुण्यात कार्यरत असतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंवरती उपचार केले आहेत. चला तर आज आपण लगेच चर्चेला सुरुवात करणार आहोत. एकूणच गुडघ्याच्या सांधेरोपणाबद्दल चर्चा करणार आहोत. आणि पहिला प्रश्न मला डॉक्टरांना हाच विचारायचा आहे की गुडघ्याचं सांधेरोपण असेल हे नेमकं कधी आणि केव्हा करायला सांगतात डॉक्टर खास करून, आणि हे जे ऑपरेशन आहे किती यशस्वी होण्याचं प्रमाण आहे? आता गुडघ्याचं जेव्हा आपण ऑपरेशन करायला सांगतो पेशंटला, तर त्यावेळेस कसं असायला हवं की पेशंटची मुळात झालेली झीज गुडघ्याची आणि त्याचं एक्सरे यांचं मॅचिंग व्हायला पाहिजे. आम्ही जेव्हा एंड स्टेज आर्थरायटिस येतं, जेव्हा सांध्याची आवरण पूर्णपणे झिजलेलं असतं, त्यावेळेस ही शस्त्रक्रिया सांगितली जाते. पण ते सांगण्यापूर्वी पेशंटला कसं आहे की इतर इलाजांचा त्याला म्हणजे उपचारांचा काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ वेदनाशामक गोळ्या असर करत नाही किंवा त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. झोपमोड झालेली असते, जीवनशैली बंदिस्त असते त्यांची, बाहेर जाता येत नाही, दैनंदिन कामं करता येत नाही त्यांना, आणि शेवटी वैतागलेला असतो पेशंट, मला यातनं सोडवा. अशा वेळेस सांधेरोपणाचा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. आता हे ऑपरेशन कसं आहे, फार यशस्वी आहे. तर आपण स्लाईडमध्ये बघूया की रुग्णांना काय फायदे होतात. सांधेरोपण केल्यानंतर वेदना त्यांच्या नाहीसे होतात, अगदी खात्रीशीररित्या नाहीसे होतात. त्यांची हालचाल सुधारते आणि परत पूर्वीसारखं स्वतंत्रपणे कार्यक्षम जीवनशैली जगता येते. खरं आता पेशंट विचारतात डॉक्टर हे किती टक्के शक्य होतं, 100% सक्सेसफुल होईल का? तर आम्ही सांगतो की 100% तर नाही, कारण आपण देव नाही आहे, जादूची छडी नाही आपल्याकडे. 95 ते 98% पेशंट खूप चांगले होऊन जातात त्याच्यात. तर मी पेशंटला सांगतो तुम्हाला 10वीला एवढे मार्क पडले असं म्हटलं तर तुम्ही खुश व्हाल की नाही. तर यशस्वी ऑपरेशन आहे, पण त्याच्या काही शंका आहे ना. आजचा बरोबर आहे, अर्थातच शंका आणि खरं तर ह्याचं समाधान ह्या निमित्ताने आपण करणारच आहोत. मात्र ही शस्त्रक्रिया तुम्ही आता म्हणालात की बऱ्यापैकी ती यशस्वी होतेच होते, मात्र जेव्हा गुडघ्याचा सांधा बदलतात तेव्हा नेमकं काय केलं जातं त्याविषयी काय सांगाल? आता गुडघ्याच्या सांध्याची जेव्हा झीज होते तेव्हा दोन हाडं एकमेकांना घासायला लागतात, त्याच्यामुळे वेदना होतात. तो ऑपरेशन करते वेळी पेशंटच्या गुडघ्याकडे बघितल्यानंतर त्याच्या सांध्याच्या आकाराचं मोजमाप घेतलं जातं आणि त्याच्याप्रमाणे विशिष्ट रीतीने ते बोन कट केलं जातं, मांडीचं आणि पायाचं. आता आपण हे मॉडेल बघूया. तर याच्यामध्ये हे कृत्रिम सांधेरोपणाचं मॉडेल आहे. तर आपण मांडीच्या हाडाकडे काय चालतं ते बघूया. ते तर त्या मांडीच्या हाडाला 5 अँगलनी विशिष्ट पद्धतीने कट केलं जातं आणि ते कटिंगचा जो ब्लॉक असतो तो पेशंटच्या आकाराचाच असतो तो. आणि नंतर मग ही टोपी बसवली जाते, ही कोबाल्ट क्रोम पासून बनवलेली जाते. आणि खाली पायाच्या हाडाला त्याला देखील असं फ्लॅट कट करून कोबाल्ट क्रोम किंवा टायटेनियमची ही प्लेट अशी बसवली जाते. आणि त्याच्यानंतर ह्या सांध्याचे जे लिगामेंट्स असतात बाजूला यांना स्थिरता येईल अशा उंचीचं किंवा जाडीचं हे हाय डेन्सिटी प्लास्टिक असतं ते बसवलं जातं. त्यामुळे मेटल मेटलला घासत नाही, मेटल हे प्लास्टिकवर हलत असतं आणि पेशंटच्या वेदना त्यामुळे नाहीशा होतात. बरोबर आहे, म्हणजे अशा पद्धतीने ही खरं तर शस्त्रक्रिया केली नॉर्मल पद्धत असते. बरोबर. आता काही पेशंटमध्ये कसं होतं की त्यांचं फक्त गुडघ्याचा अर्धा भागच झिजलेला असतो. बरोबर.
तर अशा वेळेस फक्त अर्धा भाग ज्याला युनिक कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट आहे तसं ते बदललं जातं. बरोबर. आणि मग त्याचा फायदा त्या पेशंटला तितकाच होतो जेव्हा आपण पूर्ण नी रिप्लेसमेंट करतो तसाच. आता जर पार्शल रिप्लेसमेंट केलं तर तो पेशंट सहसा वयाने तरुण असतो. बरोबर. आणि त्यांच्या गुडघ्याचा जो फील असतो तो नियर नॅचरल असतो, म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांना गुडघा आपला बरा झाल्यासारखं वाटतं तसं. एकूणच खरं तर ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की पेशंटला एक प्रकारची भीती असते की मी पुन्हा व्यवस्थित चालू शकेल की नाही, किंवा ह्या शस्त्रक्रियेनंतर खास करून मांडी घालून बसू शकतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न तुमच्यापर्यंत पेशंट घेऊन येत असतात. तर एकूणच गुडघ्याचा सांधा जेव्हा आपण बदलतो किंवा सांधेरोपण करतो त्यानंतर ह्या रुग्णांची प्रगती कशी होत असते आणि त्याविषयी काय सांगाल? आता तुम्ही विचारलेला प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये कसं होतं की पेशंटला आम्ही समजून सांगतो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये 3 ते 5 दिवस राहाल. बरं. तुमचा अनुभव जेवढा वेदनाविरहित करता येईल तेवढे प्रयत्न केले जातात. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उभे राहणार, चालणार, खुर्चीत बसणार, कमोड वापरणार, एवढंच नव्हे तर जिने देखील वर खाली पेशंट अगदी करू शकतो, फक्त त्याला वॉकरचा सहारा घ्यावा लागतो. तसं सुरुवातीचे काही सुरुवातीला. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना कसं आहे की घरी जायच्या आधी सगळे व्यायाम शिकवले जातात. आता वॉकर किती दिवस लागू शकतो, काही पेशंट 2 आठवड्यात सोडू शकतात, काहींना 6 आठवडे लागतात. जशी हाताची बोटी सारखं नाही तापली तसं प्रत्येकाचा तो म्हणजे जो पिरियड असतो तो बदलू शकतो. जे टाके टाकलेले असतात ते 2 आठवड्यानंतर तपासले जातात, काढायचे असेल तर काढले देखील जातात. तर पेशंटला जर कार चालवायची असेल तर 4 ते 6 आठवडे लागतात. बरं. आणि जर 2-व्हीलर चालवायची असेल, म्हणजे मोटरसायकल किंवा स्कूटर, तर त्याला ऑलमोस्ट 2 ते 3 मंथ्स लागतात. बरं. तर 2-3 महिन्यानंतर ते सगळे गोष्टी करू शकतात. बरोबर. आता बऱ्याच वेळा पेशंट माझा पाय सुजलेला आहे तर आम्ही त्यांना वॉर्निंग देतो की सूज हे नैसर्गिक हिस्सा असतो तुमच्या रिकव्हरीचा. बरोबर आहे. काही पेशंटमध्ये 2 महिन्यात ओसरायला लागते, 4 ते 6 महिन्यात पूर्णपणे निघून देखील जाते ते. बरं. जर पेशंटचं पोस्ट ऑपरेटिव्ह हिमोग्लोबिन 8 पेक्षा कमी असेल तर त्याला 2 बाटल्या रक्त चढवलं जातं, अन्यथा 2 आठवड्याचा आयनचा सप्लिमेंट दिले की ते HB परत वाढतं. बरोबर. आणि जर लो असेल HB आणि गोळ्या दिल्या असेल तर पेशंटला आम्ही आहारात बद्दल देखील सांगतो. आता कधी कधी असं होतं की स्थूलतेमुळे सांधे झिजतात, तर अशा वेळेस वजनावर कंट्रोल ठेवा. आता तुमचे गुडघे दुखी थांबलेली आहे, तुम्ही व्यायाम करायला लागा, हा सल्ला देखील सांगण्यात येतो. बरं. तर बऱ्याच शंका असतात तर त्या शंका निरसन करणे हा देखील आमचा एक भागच असतो, भाग आहे, ट्रीटमेंटचा भाग असतो. अगदी. पण बऱ्याच असं होतं, आता तुम्ही वजनाचा उल्लेख केला तर वजन जास्त आहे म्हणून अनेकदा गुडघेदुखीचं किंवा गुडघेदुखी जास्त बळावत असते आणि पुढे जाऊन खरं तर नी रिप्लेसमेंटची गरजही त्या पेशंटमध्ये लागते. तर अशा वेळेस वजन जास्त असताना सुद्धा आपण नी रिप्लेसमेंट करू शकतो का आधी वजन कमी करण्याची गरज आहे? आता पेशंट एका दृष्टीने दुष्ट चक्रात अडकलेला असतो की वजन असतं त्यामुळे गुडघे लवकर झिजतात आणि जास्त दुखतात. अगदी. आपण त्याला असं सांगू शकत नाही जाऊन चाला आणि वजन कमी करा. तर बऱ्याच वेळा आपल्याला गुडघे दुखत असताना स्थूलता असताना देखील ऑपरेशन करावं लागतं. बरोबर. अशा पेशंटच्या काही चॅलेंजेस वेगळ्या असतात. हे ऑपरेशन करताना थोडासा अधिक वेळ लागू शकतो, थोडं ब्लिडिंग जास्त होऊ शकतो, पण एकदा ते रिप्लेसमेंट केले की नंतरची जी प्रक्रिया आहे रिहॅबिलिटेशनची ती मात्र सेम राहते. बरं. आणि बऱ्याच वेळा एकदा पेशंटचं दुखणं गेलं की ते स्वतःहून उत्साहित होऊन व्यायाम करायला लागतात आणि मग हळूहळू वजन कमी केलं जातं. बरोबर. पण मग अर्थातच तुम्ही म्हणालात तसं की वजन जास्त असताना वेदना होत असतात, गुडघ्यांवरती परिणाम होत असतो एक प्रकारचा आणि चालू पण शकत नाही, तर अशा वेळेस आपण ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा आपलं वजन आपण नियंत्रणात आणू शकतो. अगदी. म्हणजे त्याचबरोबर जेव्हा काही रुग्ण तुमच्याकडे येत असतील तेव्हा काही रुग्णांची अशाही समस्या असेल की ऑपरेशन झालं आहे मात्र तरी देखील गुडघ्यामध्ये दुखावा आहे किंवा गुडघ्यामध्ये वेदना जाणवतात, तर त्या कशामुळे जाणवत असतात त्याविषयी काय सांगाल? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पेशंटला आम्ही जेव्हा डिस्चार्ज करतो तेव्हा सगळी वॉर्निंग देतो. इनफॅक्ट ऑपरेशनच्या आधीच हे सांगण्यात येतं की ऑपरेशन मोठं ऑपरेशन आहे, जरी वरच्या जखमा देखील छोट्या दिसत असतील तरी आतलं ऑपरेशन मोठं आहे. बरोबर. काही नैसर्गिक वेदना होतात त्या 2-3 दिवस सर्वाधिक असतात, त्या कंट्रोल करणं आमची जबाबदारी असते, ते केलं जातं. त्याच्यानंतरच्या ज्या वेदना होतात त्या हळूहळू नाहीसे होतात, साध्या पॅरासिटेमॉलने देखील कंट्रोलमध्ये येतात. जर तुमच्या वेदना 2-3 महिने टिकल्या तर त्या काय म्हणजे असं मोठा प्रॉब्लेम आहे असं नाही, हळूहळू
आपल्या शरीराला ते नवीन सांध्याची सवय होते म्हणून थोडस पेन जाणवतो. जर तुमचं दुखणं 4 किंवा 6 महिन्यापेक्षा अधिक टिकायला लागलं तर मात्र वेगळे प्रॉब्लेम असू शकतात. बरं, वेगळे म्हणजे कसं की जर इम्प्लांट मोठ्या साईजचं बसवलं गेलं असेल, त्याची साईज योग्य नसेल किंवा त्याची अलाइनमेंट नीट नसेल, बरोबर, तर तसं होऊ शकतं. जर इन्फेक्शन दुर्दैवाने होत असेल त्याच्यामुळे दुखू शकतं किंवा कधी कधी काही छोटे फ्रॅक्चर्स यायला लागतात आणि इम्प्लांट लूज पडू शकतो. तर 6 महिन्यापर्यंत पेशंटला सांगतो काळजी करायची नाही. 6 महिन्यानंतर देखील काही पेशंटमध्ये दुखणं असू शकतं. म्हणजे जेव्हा डॉक्टरला वाटतं की मी परफेक्ट ऑपरेशन केलंय तर अशा पेशंटला फक्त सबुरीचा सल्ला द्यायचा की आणखी थांबा. काही पेशंटमध्ये 9 महिन्यात 12 महिन्यात ते पेन देखील निघून जातं. ते बरोबर. तर सर्वसाधारणपणे आम्ही 9 ते 12 महिने वाट बघतो. त्याच्यानंतर जर पेन जात नसेल तर मात्र सगळं तपासणी करावं लागते, ह्याला दुसरं काहीतरी वेगळं चाललंय म्हणून. बरोबर. आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे इन्फेक्शनचा. बऱ्याच पेशंट्समध्ये आपण बघितलं तर अनेक लोकही शस्त्रक्रिया करून घेतात, मात्र 1-2% पेशंटमध्ये इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर अशा वेळेस पुन्हा एकदा नी रिप्लेसमेंट करण्याची गरज भासू शकते का आणि ह्याविषयी काय सांगाल? आता इन्फेक्शन झाल्यामुळे होतं कसं की जो बसवलाय सांधा तो लूज पडायला लागतो, वेदना व्हायला लागतो. बरोबर. आणि ते इन्फेक्शनचे जंतू हाडाला देखील कुरतडून खायला लागतात, तर बोन लॉस देखील व्हायला लागतो. जर वेदना होत असेल तर आपण रिव्हिजन नक्कीच करू शकतो, पण ह्याच्यासाठी 2 स्टेजेसमध्ये करावं लागतं. पहिल्या स्टेजमध्ये जाऊन सगळ्यात इन्फेक्टेड मटेरियल काढून टाकावं लागतो. बरोबर. आणि मग सांधा धुवावा लागतो, त्याच्यात सिमेंटचे स्पेसर टाकले जातात आणि 6 ते 3 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर दुसरी स्टेज केली जाते. पण हा मोठा प्रकार आहे, हा खर्चिक प्रकार आहे. बरोबर. आणि पेशंट त्यासाठी फिट असायला लागतो दोन तरी, म्हणजे शारीरिकरित्या आणि आर्थिकरित्या. आपण जे बसवतो ते देखील खूप महाग असतं, त्यामुळे सर्व प्रयत्न असे असायला हवेत की जेव्हा फर्स्ट टाइम करतो तर इन्फेक्शन होऊ नये म्हणजे जेवढी शक्य काळजी घेता येईल तेवढी घेतली पाहिजे. त्यासाठी खरंय, अर्थातच ही तर काळजी घेतलीच पाहिजे, मात्र पोस्ट ऑपरेशन देखील पेशंटने तितकीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खास करून फिजिओथेरपी विषयी काय सांगाल? आता फिजिओथेरपी ही ऑपरेशनच्या दिवसापासून चालू व्हायला हवी. म्हणजे बिछाना जेव्हा पेशंट बसलेला असतो, चालत नसतो, तेव्हा आम्ही त्याला असे अँकल्स त्याचे पायाचे हलवायला सांगतो. बरोबर. पोटरीतलं सर्क्युलेशन चालू राहतं, ब्लड क्लॉटची भीती कमी होऊन जाते. त्यानंतर गुडघ्याची वाटी घट्ट करणे, सैल करणे, हे पहिल्या दिवसाचे ऑपरेशन. आणि दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपिस्ट येतो, मग सगळेच शिकून जातो त्यांना चालणं, उठणं, बसणं, वॉकरच्या सहाय्याने चालणं. फिजिओथेरपीची गरज कमीत कमी 2 ते 3 महिने लागते. आता दुर्दैवाने कधी कधी अशी अवस्था येते की आपण जॉईंट रिप्लेसमेंट सगळं चांगलं केलंय पण फिजिओथेरपीचा खर्च नको म्हणून कधी कधी पेशंट टाळाटाळ करतो आणि हे पेशंटसाठी ऍक्च्युली चांगलं नसतं. जर त्याच्यामध्ये सांधा जखडून जायची भीती असते, तेव्हा फिजिओथेरपीचं महत्व हे खूप आहे आणि ते समजवलं पाहिजे पेशंटला. बरोबर. आणि मला वाटतं की एकदा जर तुमचं सांधेरोपण झालं तर तुम्ही पुन्हा तुमचं पूर्वीचं आयुष्य नव्याने जगू शकतात. तुम्हाला जे काही आयुष्यात पुढच्या काही गोष्टी करायच्या असतील त्या अगदी सुखाने तुम्ही करू शकतात. मला वाटतं वेदनारहित जर जीवन जगायचं असेल तर नक्कीच खरं तर सांधेरोपण एक उपयुक्त खरं तर पर्याय असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर खुब्याच्या सांध्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे डॉक्टर. खुब्याचा सांधा बदलण्याचा सल्ला डॉक्टर साधारणतः की केव्हा देतात आणि अशा पेशंटमध्ये ऑपरेशन आहे? खुबा आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे, कारण आपण चालताना आपलं वजन त्याच्यातनं खाली पायामध्ये जात असतं. जर खुब्याची कुठल्या कारणाने झीज झाली असेल, म्हणजे ज्याला आम्ही प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, किंवा मार लागल्यामुळे असेल, फ्रॅक्चर्समुळे असेल, किंवा बॉलचा ब्लड सप्लाय जर बंद पडून बॉल जर कोलॅप्स झाला असेल. काही लोकांना पैदाईशी दोष असतात. बरोबर. म्हणजे एक तर जन्मताच सांधा निखळलेला असतो किंवा मग त्या सांध्याची जी डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित झालेली नसते. अशा लोकांचे सांधे झिजतात, तर त्यासाठी खुब्याचं रिप्लेसमेंट करून घ्या म्हणून सल्ला दिला जातो. बरोबर. जसे गुडघ्याची यशस्वी होते, खुब्याचे देखील होते. इनफॅक्ट मी असं म्हणेन की खुब्याची शस्त्रक्रिया ही गुडघ्यापेक्षा जास्त यशस्वी होते. बरं. कारण हा मोठा सांधा आहे, त्याला गुडघ्या एवढी हालचाल यायलाच पाहिजे असं नाही आणि पेशंट व्यवस्थितपणे नंतर चालू शकतात. बरोबर. ते देखील. बरोबर. अर्थातच अजून मला बरेच प्रश्न करत आहे या सांधेरोपणाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायची उत्तरं, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया शंका आणि तथ्य या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर आनंद जाधव. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खरं तर एकूणच सांधेरोपणाविषयी माहिती दिली, मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया करताना आता वेगवेगळे खरं तर पर्याय उपलब्ध झालेले आहेत. मेडिकल टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे, याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी किंवा रोबोटिक हे तंत्रज्ञान नेमकं काय? तर नॅव्हिगेशन किंवा रोबोटिक असं असतं की त्याच्यात दोन सेन्सर्स असतात. तुमच्या ओटीमध्ये एक मशीन ठेवलं जातं, टेबलापासून थोडं दूर असतं, त्याला काही इन्फ्रारेड सेन्सर्स असतात आणि सर्जनच्या हातामध्ये काही प्रोब्स असतात, त्याला देखील सेन्सर्स असतात. तर सर्जन सांधा उघडल्यानंतर हाडांचे काही स्पेसिफिक पॉईंट्स असतात सांध्याचे, त्याला टच करतात. लेट से आपण नी रिप्लेसमेंट करतो तर विशेष भागाला टच केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन ते मशीनला जाते, ते कॉम्प्युटर नॅव्हिगेशननी मग ते सगळी माहिती जमा केली जाते. आपण जशी युद्धाला जाताना तयारी करतो तसं ते नॅव्हिगेशन आपल्याला सांगतं की कुठे कट केला तर त्या पेशंटला परफेक्ट तुमचं इम्प्लांट बसू शकतं, त्याची साईज कळते आणि अचूकपणे कळते. आणि त्याच्यानंतर रोबोटिक एक स्टेप पुढे गेलं की ते रोबोट तुम्ही हातात धरलं की ते बरोबर जेवढं कट करायचंय तेवढंच करतात. आता ह्याचे फायदे असे होतात की फक्त झिजलेलं हाड आपण अचूकरित्या कापू शकतो, इम्प्लांट्स जे बसवतं ते परफेक्ट साईजचं असतं, त्याची जी अलाइनमेंट असते नंतरची ती देखील चांगली असते. आणि लॉंग टर्म स्टडीजमध्ये असं दाखवलं गेलं की ती अलाइनमेंट ही एकच फार मोठी फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे तो इम्प्लांट जास्त दिवस टिकू शकतो, ते परफेक्टली अलाइन असायलाच हवं. ते पण याला एक डाऊन साईड आहे की हे यंत्रणं खर्चिक असतात, इतर पेशंटच्या मनाने खर्च जास्त वाढतो, त्याला विशेष ट्रेनिंग लागतं ते, आणि अजूनही फुल प्रूफ ट्रीटमेंट नाही आहे. तुम्ही जर अनुभवी सर्जनशी बोललात तर ते म्हणतील की मला नॅव्हिगेशन किंवा रोबोटिकची गरज नाही. आता जर तुम्ही 10-15 हजार शस्त्रक्रिया केल्या असतील तर म्हणजे हा डिबेट चालू राहतो की खरंच नॅव्हिगेशन किंवा रोबोटिक्स मुळे माझं ऑपरेशन चांगलं होतं का. तर आमचा इंग्लंडमधला असा अनुभव आहे की आम्ही नॅव्हिगेशन वापरले, आमची ॲक्युरेसी वाढली, आम्ही कम्पेअर केलं विदाउट नॅव्हिगेशन विथ नॅव्हिगेशन, लक्षात आलं की जे इम्प्रूव्हमेंट आहे ते फारच मार्जिनल आहे. पण त्याचा डाऊन साईड असं होतं की नॅव्हिगेशन वापरलं की तुमच्या ऑपरेशनची वेळ वाढते आणि तुमच्याकडे जर खूप मोठी लिस्ट असेल, दिवसात तुम्हाला 7-8 जॉईंट्स करायचे असतील तर प्रत्येक वेळेस अर्धा तास वाढवून चालणार नाही तुम्हाला. म्हणून एक्सपिरियन्स सर्जन्सनी नॅव्हिगेशन बंद केलं आणि त्यांच्या अनुभवावर ते करतात. म्हणजे हा अजूनही डिबेटेबल इश्यू आहे की नॅव्हिगेशन खरंच खूप फायदा मिळवून देतं, आवश्यक गोष्ट नाही. तर जगभर त्याच्यावर अजूनही संशोधन चाललेलं आहे. जर नॅव्हिगेशन नसेल तर तुमचं काही नुकसान होणार नाही हे मी पेशंटला सांगतो. कारण नॅव्हिगेशन असल्यामुळे तुमचे रिझल्ट चांगले येतील असं नाही. सर्जनची टेक्निक आणि इम्प्लांटची अलाइनमेंट हे दोन फॅक्टर्स फार महत्वाचे असतात. बरोबर. अर्थातच हे झालं खरं तर ह्या नॅव्हिगेशन आणि रोबोटिक विषयी तुम्ही सांगितलं आणि मला वाटतं की पेशंटला जसं खरं तर खर्च देखील तितकाच महत्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. डॉक्टर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे खांद्याचं सांधेरोपण साधारणतः कधी केलं जातं आणि नेमकं ते का करावं? आता खांदा देखील बदलला जातो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हो, सांध्याची देखील झीज होते खांद्याच्या. हो, कधी कधी असे फ्रॅक्चर्स होतात की ज्याला आपण फिक्स करू शकत नाही, खूप चुरा झालेला असतो, अशा वेळेस बदलू शकतो. किंवा जसं खुब्याचा ब्लड सप्लाय बंद होतो तसा खांद्याच्या बॉलचा देखील ब्लड सप्लाय बंद होतो, त्याला एव्हियन म्हणतात. तर असा त्रास असेल तर करता येतं. किंवा एखाद्याला खुब्याचं म्हणजे शोल्डरचं फ्रॅक्चर झालंय, ते फिक्स केलंय पण ते जुळलं नाही, त्या प्लेट सगळ्या उखडून आल्या, तर अशा वेळेस आपण रिप्लेसमेंट करू शकतो. आता रिप्लेसमेंट करताना त्याच्यात दोन प्रकार आहे. एक तर म्हणजे तुम्ही फक्त बॉल बदलता तर त्याला शोल्डरची हेमिऑर्थोप्लास्टी म्हणतो, फक्त बॉल बदलला जातो, सॉकेट आहे तसंच ठेवलं जातं. आणि दुसरं आहे ते टोटल शोल्डर. तर टोटल शोल्डरमध्ये बॉल आणि सॉकेट दोन्ही बदललं जातं. आता पार्शियल रिप्लेसमेंटमध्ये थोडा ॲडव्हान्स प्रकार आहे तो म्हणजे रिसर्फेसिंग. फक्त खराब झालेलं कार्टिलेज काढायचं आणि त्याच्यावरती टोपी टाकून द्यायची. बरोबर. एंड रिझल्ट सर्वांचे चांगले आहेत, पेशंटची हालचाल चांगली होते. आता काही लोकांमध्ये कसं होतं, खांद्याला हालचाल देणारा मूळ स्नायू जो ज्याला रोटेटर कफ म्हणतात तो पूर्णपणे फाटलेला असतो. किंवा काहींचे फ्रॅक्चर इतके खराब असतात की त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही. तर अशा वेळेस रिव्हर्स शोल्डर म्हणून एक प्रकार आहे. ह्याला रिव्हर्स शोल्डर का म्हणतात, का जिथे बॉल असतो
तिथे सॉकेट बसवलं जातं, जिथे सॉकेट असतं तिथं बॉल, उलट बसवलं उलट बसवलं, पोझिशन इज रिव्हर्स्ड. पण रुग्णाला काही त्रास होत नाही? त्रास होत नाही, पण याच्यासाठी एक महत्वाचं काय, हा वरचा जो डेल्टॉइड मसल असतो हा मात्र शाबूत असायला हवा, आणि नसा जे नर्व्ह असतात बॉडीच्या त्या नॉर्मल असायला हव्या असतात. जर नर्व्ह नसतील किंवा डेल्टॉइड मसल नसेल तर अशा पेशंटला हे ऑपरेशन करता येत नाही. बरं, त्यामुळे हे करण्यापूर्वी त्या दोन्ही चेक करणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. हे साधारणतः जेव्हा आपण खांद्याचं सांधेरोपण म्हणतो तेव्हा साधारण अपघात वगैरे झाल्यावरती किंवा खेळाडूंमध्ये अशा वेळेस लागू शकतं का? आता अपघातानंतर कसं होतं की दोन प्रकारचे इंजरीज होऊ शकतात. एक तर म्हणजे फ्रॅक्चर्स होतात, मोस्टली बोनी इंजरीज. मग यंग असेल त्या फ्रॅक्चरची रचना जर अशी असेल की आपण फिक्स करू शकतो तर यंग पेशंटमध्ये नेहमी फिक्स करायला हवं, कारण देवाने दिलेलं सांध्यासारखा दुसरा सांधा नसतो. बरोबर आहे. जर वयस्कर किंवा मध्यवीन लोक असेल की त्यांच्या हाडाचा पारच चुरा झालाय, आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करता येत नसेल, मग त्यांच्यामध्ये बदलायला लागतं. बरोबर, म्हणजे घसरून पडल्यावरती वगैरे साधारणतः, म्हणजे जसं खुब्याच्या बाबतीत आहे तसंच खांद्याच्या बाबतीत आहे. अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एकूणच आपण कृत्रिम सांधेरोपण का करण्याची गरज आहे, तर आपली होणारी झीज आणि अर्थात ही झीज कशी टाळायची याविषयी काय सांगाल? पेशंट जेव्हा असा प्रश्न विचारतात त्यांना मी सांगतो आपण काय म्हातारपण टाळू शकत नाही. खरं तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ आपलं जसं वय वाढेल तशी आपली झीज होते. बरोबर आहे. तर तो एक भाग सोडला तर आपण बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बरोबर. नियमित व्यायाम करायला हवेत. तुमचं वय काही देखील असू दे, तुम्ही जर व्यायाम केलाय म्हणजे इव्हन सिम्पल वॉकिंग केलं तरी बोन्स आणि जॉईंट स्ट्रॉंग राहतात. बरोबर. तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला कॅल्शियम इनटेक मिळतं, उन्हात बसलं तर व्हिटॅमिन डी मिळतं. अगदी. त्याच्यानंतर तुम्ही मसल ट्रेनिंग करायला पाहिजे, म्हणजे जरी वय 70 असलं तरी जिम मध्ये जाऊन जर लाईट डम्बेल्स वगैरे उचलले तर मसलचा टोन वाढतो, हाडं मजबूत राहतात. बरोबर. एक गोड गैरसमज आहे की मी कॅल्शियम खातो म्हणून माझी हाडं नॉर्मल राहतात, तसं नाही. एक जर फॅक्टर कुठला असेल ज्याच्यामुळे सांधे आणि हाडं मजबूत राहतात ते म्हणजे व्यायाम. बरोबर. आणि वजन वाढू न देणे, ह्या गोष्टी आपल्या हातात. आता ऍक्सिडेंट झाला तर दुर्दैवी म्हणावं लागतं, किंवा ए वॅस्क्युलर नेक्रोसिस ब्लड सप्लाय कट ऑफ झाला तर तो वेगळा आहे. पण बरेच पेशंट जर नियमित व्यायामाची सवय केली तर ते म्हातारपणापर्यंत फिट राहू शकतात. खूप छान खरं तर माहिती तुम्ही या निमित्ताने दिलेली आहे. मात्र डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.